नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आजका नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजका नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेबाबत सर्वात मोठी या ठिकाणी बातमी आली आहे। संपूर्ण माहिती पुरावासहित आपण आज चोडमध्ये बघणार आहोत। पण त्या अगोदर तुम्हाला एक सूचना आहे, तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर मिळणार नाही। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, जेणेकरून तुमच्याकडून 10वी 12वी बोर्ड परीक्षेबाबत कोणतीही न्यू अपडेट मिस होणार नाही आहे। कारण विद्यार्थी मित्रांनो, 2022 तुमची जी बोर्ड परीक्षा होणार आहे त्याविषयी संपूर्ण अपडेट तुम्हाला ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आताच खाल्लेल्या लाल बटनावरती क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतात। कारण त्या ठिकाणी तुम्हाला 10वी 12वी बोर्ड परीक्षेबाबत संपूर्ण लेटेस्ट अपडेट त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते। त्याचबरोबर मित्रांनो, जे काही तुम्हाला अभ्यासाची स्टडी मटेरियल लागत असतं तेही आपण त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो। तर खूप सारे विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले, तुम्हालाही जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकतात। किंवा मित्रांनो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आजका नवीन लिहून पाठवू शकतात। जे विद्यार्थी आपल्या कमेंट बॉक्स मध्ये आजका नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक प्रोव्हाइड करणार आहोत, जेणेकरून तो विद्यार्थी त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतो। तर तुम्ही आजका नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका। आता आपण प्रोपोज जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ठिकाणी आलो प्रोपोजची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षा कशा घेतल्या जाव्यात, पूर्वतयारी कशी करावी, शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड। तर बघा मित्रांनो, 10वी आणि 12वीची तुमची जी बोर्ड परीक्षा होणार आहे 2022, तर मित्रांनो त्याची परीक्षा या ठिकाणी कशाप्रकारे घेतली जाव्यात आणि मित्रांनो पूर्वतयारी त्याची कशी करावी याबद्दल मित्रांनो ठिकाणी महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे। तर बघा मित्रांनो, मागील शैक्षणिक वर्षाच्या 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहता रद्द करण्यात आल्या होत्या। त्यामुळे या येणाऱ्या शैक्षणिक वर्षात शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी इयत्ता 10वी 12वीच्या परीक्षांची पूर्वतयारी उपाययोजनांबाबत मित्रांनो राज्यातील प्रतिनिधी प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक यांच्या या ठिकाणी मते जाणून घेतलेली आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितला तर मागील वर्ष मित्रांनो 10वी 12वीची बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आली होती, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे। कारण मित्रांनो कोरोनाची दुसरी लाट त्या ठिकाणी त्याचा जो काही प्रादुर्भाव होता तो या ठिकाणी खूप गंभीर होता, त्यामुळे मित्रांनो 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आली होती। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, यावर्षीसुद्धा 10वी 12वीची बोर्ड परीक्षा रद्द केली पाहिजे की बोर्ड परीक्षा ठिकाणी घेतली पाहिजे, या गोष्टी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। जर तुमचं मत असेल की 10वी 12वीची बोर्ड परीक्षा रद्द केली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, सर 10वी 12वीची बोर्ड परीक्षा रद्द करा। आणि जर तुमचं मत असेल की 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा ठिकाणी घेतली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, सर 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा ठिकाणी घ्या। जे तुमचं मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की पाठवा। एकही विधान चुकतं कामा नये किंवा विधान चुकतं कामा नये, सर्वांनी त्यांचं मत टाईप करायचं आहे। जर तुम्हाला आवडत असेल की बोर्ड परीक्षा रद्द केली पाहिजे तर फक्त कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, सर बोर्ड परीक्षा रद्द करा। आणि जर तुम्हाला वाटत असेल की बोर्ड परीक्षा घेतली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, सर बोर्ड परीक्षा ठिकाणी घ्या। जे तुमचं मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करून पाठवायचं आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर यावेळी दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा या प्रचलित मित्रांनो पद्धतीनेच म्हणजेच मित्रांनो ऑफलाईन घेण्यात याव्यात असे मत मित्रांनो अनेकांकडून या ठिकाणी मांडण्यात आले आहे। याचा अर्थ असं मित्रांनो की तुमची जी 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा होणार 2022 फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये तुमची जी परीक्षा होते तर ती परीक्षा मित्रांनो या ठिकाणी या मागे जसे की मित्रांनो तुम्ही बघितलं तर जी काही प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीने मित्रांनो ठिकाणी ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावी असे मत मित्रांनो या ठिकाणी मांडण्यात आलं आहे। तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, बोर्ड परीक्षा या ठिकाणी ऑफलाईन झाली पाहिजे की ऑनलाईन झाली पाहिजे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। जर तुम्हाला आवडत असेल की बोर्ड परीक्षा ठिकाणी ऑनलाईन झाली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, सर बोर्ड परीक्षा ऑनलाईन घ्या। आणि जर तुम्हाला आवडत असेल की बोर्ड परीक्षा ठिकाणी ऑफलाईन झाली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, सर बोर्ड परीक्षा ठिकाणी ऑफलाईन घ्या। जे तुमचं मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा। आणि महत्त्वाचं म्हणजे बोर्ड परीक्षा घेतली पाहिजे की ती रद्द केली पाहिजे हेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करून पाठवायचं आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, मागील शैक्षणिक वर्षात CBSE आणि ICSE परीक्षासुद्धा मित्रांनो कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहता रद्द कराव्या लागलेल्या होत्या, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे। कारण CBSE बोर्ड मित्रांनो रद्द केल्याच्यानंतर लगेच मित्रांनो महाराष्ट्र बोर्ड या ठिकाणी 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आली होती। त्यामुळे या शैक्षणिक वर्षात मित्रांनो बोर्डाच्या परीक्षा 2 सत्रात घेण्याचा निर्णय या आधीच मित्रांनो दोन्ही बोर्डाने घेतलेला आहे। याचा अर्थ मित्रांनो की यावर्षी
सीबीएसई बोर्डाची परीक्षा आणि आयसीएसई बोर्डाची जी परीक्षा असणार आहे ती परीक्षा मित्रांनो या ठिकाणी दोन भागामध्ये घेतली जाणार आहे. याचा अर्थ असा मित्रांनो की सीबीएसई बोर्डाची जी टर्म 1 साठी जी एक्झाम असणार आहे ती नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि टर्म 2 साठी जी परीक्षा असणार आहे ती या ठिकाणी मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी घेतली जाईल असं मित्रांनो त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. पण मित्रांनो तुम्ही जर बघितलं राज्यमंडळ नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. कारण तुम्ही जर बघितलं तर ह्या दोन्ही बोर्डाने मित्रांनो ह्यावर्षी परीक्षेमध्ये बदल केला आहे आणि त्यांच्या ज्या परीक्षा असणार आहे त्या परीक्षेमध्ये मित्रांनो त्या ठिकाणी महत्त्वाचा बदल केला आहे. बदल असा मित्रांनो की त्यांच्या परीक्षा देखील दोन भागात घेण्याचं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे राज्यमंडळ नेमकं ह्या ठिकाणी निर्णय काय घेणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की यावर्षीसुद्धा मित्रांनो महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा देखील दोन भागात होणार आहेत की परीक्षा देखील मार्च आणि एप्रिलमध्ये एकाच भागात या ठिकाणी जाणार आहे की परीक्षा देखील होणारच नाही. हा मित्रांनो या ठिकाणी निर्णय महत्त्वाचा आहे. त्यामुळे खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी राज्यमंडळ जो काही निर्णय येणार आहे त्याकडे लक्ष लावून या ठिकाणी बसलेले आहेत. कारण मागील वर्ष शैक्षणिक वर्षात मित्रांनो एनव्हीडी अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देण्यात यावेत असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला होता. याचा अर्थ असं मित्रांनो की मागील वर्षी तुम्ही जर बघितलं तर एनव्हीडीस मित्रांनो 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे ह्या ठिकाणी मित्रांनो सरसकट पास करण्यात आलं होतं. तुम्ही जर बघितलं असेल तर यावेळीसुद्धा मित्रांनो तसं होणार आहे का, विद्यार्थ्यांना या ठिकाणी पास केलं जाणार आहे का, बोर्ड परीक्षा ठिकाणी रद्द होणार का, असा सुद्धा प्रश्न खूप सारे या ठिकाणी पडलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, बोर्ड परीक्षा घेतली पाहिजे की बोर्ड परीक्षा रद्द केली पाहिजे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करायचं आहे. जर तुमचं मत असेल की बोर्ड परीक्षा रद्द केली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा सर बोर्ड परीक्षा रद्द करा. आणि तुमचं मत असेल की बोर्ड परीक्षा घेतली पाहिजे तर कमेंट बॉक्स में टाइप करा सर बोर्ड परीक्षा ठिकाणी घ्या. जे तुमचं म्हणत असेल ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्स में टाइप करा. त्यानंतर बघा मित्रांनो त्यावेळी मूल्यमापन करताना गोंधळ ज्याप्रमाणे झाला तो ह्या वर्षी होऊ नये यासाठी नियोजन करणे गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ असेल मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर एनवेळेस यावर्षीसुद्धा मित्रांनो जर कोरोनाचा या ठिकाणी प्रादुर्भाव जर वाढला तर मित्रांनो तुमची जे काही बोर्ड परीक्षा असणार आहे ते या ठिकाणी घ्यायची की नाही घ्यायचं याचं डिसिजन मित्रांनो त्यांनी या ठिकाणी ऑलरेडी त्यांनी या ठिकाणी तयार केलं पाहिजे. दुसरं म्हणजे मित्रांनो तुमच्या ज्या परीक्षा या ठिकाणी होणार आहे मागच्या वर्षी काय झालं तर मागच्या वर्षी मित्रांनो जो काही गोंधळ या ठिकाणी झालेला तो अंतर्गत मूल्यमापनाद्वारे तर तो गोंधळ या ठिकाणी ह्यावर्षी होऊ नये त्यासाठी त्यांनी ऑलरेडी मित्रांनो ठिकाणी पूर्वतयारी करावी असं मित्रांनो शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे की यावर्षी बोर्ड घेतली पाहिजे की बोर्ड परीक्षा रद्द केली पाहिजे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, जर बोर्ड परीक्षा ठिकाणी झाली तर ती ऑफलाईन घेतली पाहिजे की ऑनलाईन घेतली पाहिजे हेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. जेणेकरून सर्वांना ह्या ठिकाणी तुमचं मत कळणार आहे आणि तुमचं एक मत हे खूप लाखमोलाचं आहे. म्हणून विद्यार्थी असो किंवा विद्यार्थिनी सर्वांनी त्यांचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर यावेळेस अर्धे जे काही विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थी मित्रांनी ऑनलाईन शिक्षण या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यामुळे खूप सारे विद्यार्थी म्हणत आहे की ऑनलाईन शिक्षणामध्ये आम्हाला ठिकाणी काहीच समजलेलं नाही आहे. त्यामुळे जी काही परीक्षा ठिकाणी होणार आहे ती परीक्षा एकतर ह्या ठिकाणी रद्द करा नाही तर ती परीक्षा ठिकाणी ऑनलाईन घ्या असं सुद्धा खूप विद्यार्थी ठिकाणी म्हणत आहे. तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्स पण टाईप करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला अजूनही जॉईन झालं नसाल तर लवकरात लवकर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. कारण त्या ठिकाणी तुम्हाला 10वी 12वी बोर्ड परीक्षेबाबत संपूर्ण अपडेट त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते. म्हणून सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये आज काय नवीन लिहून पाठवायचे आहे. जे विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये आज काय नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड करणार आहोत, जेणेकरून तो विद्यार्थी त्या लिंकवरती क्लिक करून फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी, तोपर्यंत धन्यवाद.